लकी दादा आहे. हाय लकी दादा, कसा आहेस? वेलकम. मी मस्त, छान. आणि सगळेजण आपले युट्यूबर्स मित्र इकडे आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे माघी गणेश जयंती आणि आम्ही चाललो आहे मालवणी लाईफ लकीदादाच्या गावी. म्हणजे लकीदादाने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि लकीदादाच्या गावी म्हणजे रेवंडी गावामध्ये भद्रकाली देवीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि आज आपण रेवंडी गावातील माघी गणेश जयंती बघणार आहोत. आणि आपले काही युट्यूबर्स मित्र पण तिकडे आपल्याला भेटणार आहे, तर खूप धमाल येणार आहे. लकीदादा पण भेटणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. तर आता मी रेवंडीला निघतोय. तर मित्रांनो, आता मी ओझरतिटा येथे पोहोचलोय आणि इकडे मला परागदादा भेटणार आहे. तर या साईडने परागदादा येईल, बघूया किती वेळ लागतोय त्याला ते. तर मित्रांनो, परागदादा आलेला आहे, स्वर्गीय कोकण व्लॉगचे चालक मालक परागदादा. तर चला आता निघूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय रेवंडी गावातील श्रीदेवी भद्रकाली देवीच्या मंदिराजवळ आणि आपल्यासोबत आपले युट्यूबर्स मित्र पण आहेत. तर आता आपण वरती जाऊया, लकीदादाला भेटूया आणि गणपती बाप्पांचं आणि भद्रकाली देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण भद्रकाली मंदिरामध्ये आलो आहे आणि इकडे सगळेजण बसले आहेत. लकीदादा आहे. हाय लकीदादा, कसा आहेस? वेलकम. मी मस्त, छान. आणि सगळेजण आपले युट्यूबर्स मित्र इकडे आहेत. विशाल दादा आहे, आशिष नाटळकर, पराग दादा आणि आपला मित्र शिवराम धुरी. तर सगळेजण आता आम्ही इकडे बसलो आहे आणि थोड्याच वेळात आता इकडे कार्यक्रम होतील ते बघूया, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि गप्पा होतील आपल्या खूप. तर मित्रांनो, सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती इकडे विराजमान झालेली आहे आणि पाठीमागे सुंदर असा देखावा पण आहे. आम्ही पहिल्यांदाच लकीदादाच्या गावी माघी गणेश जयंतीसाठी आलो आहे आणि खूप भारी वाटतं आहे. साईडला मंदिर पण आहे, ते पण आपण बघणार आहोत. इकडे पराग दादा शूट करतोय, लकी दादाला इकडच्या माघी गणेश जयंती बद्दल माहिती विचारतोय, तर ती ऐकून घेऊया. काय सांगतील लकी दादा? सर्वप्रथम सर्वांचे रेवंडी गावामध्ये हार्दिक स्वागत. यंदाचं माघी गणेश उत्सवाचं हे 22वं वर्ष आहे. आपलं ज्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्या जीर्णोद्धाराचा 22वा वर्धापन दिन सोहळा, म्हणजे ज्या वर्षी जीर्णोद्धार झाला त्या वर्षी आपण पहिल्यांदा गणपती, अगदी छोटी मूर्ती होती,
आणि त्यावेळेला एवढा फंड पण नव्हता की आपण उत्सव मोठा करू, पण जेवढे जमतील तेवढ्या पैशामध्ये, म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती होती की मूर्ती ही जो मूर्तीकार आहे तारक कांबळी, गेली 22 वर्ष आमच्यासाठी मूर्ती बनवतो, तो कुठलीही रक्कम न घेता ही मूर्ती बनवली जात होती. सगळेजण आपल्या परीने जमतील तेवढे पैसे जमा करून हा उत्सव चालू झाला. आजच्या तारखेला हा उत्सव एवढा मोठा झालेला आहे की पुढच्या 3 ते 4 वर्ष जो आमच्याकडे महाप्रसाद असतो आणि 5 च्या 5 दिवस महाप्रसाद असतो ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. तर तो महाप्रसादचे देणगीदार तयार झालेले आहेत, त्यांची नावं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. तर अशी गोष्ट आहे की आम्ही कुठे सांगत नाही की आमचा गणपती नवसाला पावतो, पण प्रत्येकजण त्याच्यासमोर हात जोडतो, ज्याचे ज्याचे इच्छा मागतो आणि त्या पूर्ण होतात आणि त्या पद्धतीने लोक आपला आपला नवस पूर्ण करतात. एक मोठी गोष्ट म्हणजे काय आहे की पूर्ण म्हणजे पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत 5 ही दिवस या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. जवळजवळ 1000 ते 1200 लोक या ठिकाणी जेवतात आणि शेवटची व्यक्ती जेवेपर्यंत त्याला पूर्णपणे जेवढा काही महाप्रसाद आहे तो मिळेल या हिशोबाने आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतात. संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणं आणि आता सध्या करोनाचं सावट असल्यामुळे त्या ह्या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करून हा उत्सव साजरा करणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असते आणि त्यापरीने आपल्या रेवंडी गावातले जे युवा वर्ग आहे किंवा ग्रामस्थ आहेत ते सगळे इकडे एकत्रित येऊन आम्ही हा मागी गणेश उत्सव साजरा करत असतो. मित्रांनो, मंदिराच्या बाजूलाच मोठा असा रंगमंच बांधलेला आहे आणि इकडे 5 दिवस कार्यक्रम असणार आहेत, तर इकडे सगळे कार्यक्रम होतील. तर आता आपण भद्रकाली देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आणि देवीचं दर्शन घेणार आहोत. तर आपले मित्र पण आहेत, तर इकडे बघू शकता महाप्रसाद दिलेल्यांची नावं आहेत, लकीदादाचं पण नाव आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिर बघूया. मोठा असा सभा मंडप आहे बाहेर, बघू शकता खूप जागा आहे आणि खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन आता आपण देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये पोचलो आहे आणि इकडे बघू शकता आतमध्ये पण खूप अशी जागा आहे आणि आता आपण देवीचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये पालखी आहे देवीची आणि इकडे देवाचे तरंग आहेत म्हणजे खांबकाठी. तर मित्रांनो, आता आपण भद्रकाली देवीचं दर्शन घेतोय आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता. आणि पूर्ण बांधकाम संगमरवराचं आहे. तर लकीदादा बोललाय की शंकर आणि पार्वतीचा हा अवतार आहे म्हणजे ही पिंडी आहे. आता आपण जेवायला चाललोय, बघूया लाईन किती आहे. तर खूप मोठी लाईन होती आणि आता आम्ही पोचलोय ताटापर्यंत. तर सगळेजण आपले मित्र ताट घेत आहेत आणि हे छोटे पुसून देत आहेत ताटं वगैरे. आणि खूप सुंदर असं नियोजन आहे, लकीदादा आणि लकीदादाचे मित्र हे सगळे नियोजन करतात. तर मित्रांनो, जेवायला या, डाळ भात भाजी लोणचं खीर आणि मोदक. तर आता आम्ही सगळे इकडे जेवायला बसतो आहे. तर सगळे एकदम भुकेलेले आहेत आणि आता आम्ही जेवून घेतो आहे. हे माझं ताट आहे, तर तिकडून आता मी येतो आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जेवून घेतो आहे आणि थोड्या वेळात आम्ही तुम्हाला भेटू परत. तर मित्रांनो, जेवून आता आम्ही आलो विशाल दादाच्या घरी आणि इकडे काय चालू आहे बघा. मी हाच बसतो, मी थोडे बसते असं सांगितलं. आता शिवराम तू तर मित्रांनो, इकडे काय चालू आहे बघा. एका व्हिडिओ साठी खूप सारी तयारी करावी लागते. झाली तयारी? मित्रांनो, किती स्ट्रगल असतो बघा युट्यूबर्सचा. सगळी पावडर बिवडर लावावी लागते व्हिडिओ साठी. दुसरे डोळे छोटा आरसा पण हा जवळून बघायला क्लोज बिल असा. केस काळे करा. ओके पावडर ओके सर काय दिसत नको मी आरसा फिरवत. ओके आता सर टेक कसा काय
स्टेप कसा काय घ्यायचा, एंट्री कसा काय, एंट्री बेंट्री काय ना त्याचा, डायरेक्ट बसायचा सर तो विचारला बसा। हा व्हिडिओ काय आहे ते तुम्हाला लवकरच सुवर्ण कोकण ब्लॉग चॅनलवरती बघायला भेटणार आहे, आणि ही सगळी पडद्यामागची धावपळ आहे, स्ट्रगल आहे, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, परत आम्ही एकदा आलो आहे भद्रकाली देवीच्या मंदिरामध्ये, आणि आता गर्दी खूप कमी झाली आहे। मित्रांनो, लकी दादाने इकडे प्रसाद आणलाय मोदक, तर मोदक घेऊया, आणि सगळ्यांनी मोदक घेतले तिकडे कसा आहे। तर मित्रांनो, आजचा दिवस खूप सुंदर होता, आणि मागी गणेश जयंती निमित्त आम्ही सगळेजण युट्यूबर्स भेटलो, तर खूप सुंदर असा दिवस होता आजचा। तर आता सगळेजण घरी निघतायत, आणि लवकरच आम्ही परत एकदा भेटू। तर बाय बाय लकी दादा, चला चला या सांभाळून जा, आल्याबद्दल धन्यवाद। नक्कीच। तर मित्रांनो, आता मी निघालोय घरी, आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो। मित्रांनो, मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने खूप सारे युट्यूबर्स मित्र पण भेटले, आणि इकडचं नियोजन खूप सुंदर होतं। इकडचं नियोजन लकीदादा आणि लकीदादाचे मित्रच करतात, तर नियोजन खूप उत्तम होतं। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा। चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।